श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। प्रत्येक व्यक्ति अपने श्रद्धेनुसार स्वामींची पूजा करतो। प्रत्येक व्यक्तीला दररोज मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य होत नाही, म्हणूनच लोक आपल्या घरात एक छोटेसे मंदिर मानतात आणि त्यात आपल्या देवी देवतांची मूर्ती बसवतात। त्याचप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना करताना अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतात की स्वामींच्या मूर्तीचे मुख कोणत्या दिशेने असावे, मूर्ती फुटलेली असेल तर तिची पूजा करावी का, स्वतःला गंध लावताना तो कोणत्या बोटाने लावावा, स्वामींना गंध लावताना कोणते बोट वापरावे, समयतील ज्योतीची दिशा कोणती असावी, समयत किती ज्योती असाव्यात। मित्रांनो, यांसारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना देवाच्या मुखाच्या दिशेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भक्तांना पूजा केल्याचे उत्तम फळ मिळते। प्रत्येक लोक याला महत्व देत नाहीत आणि देवाचे तोंड कोणत्याही दिशेने वळवतात। आपल्या देवगणामध्ये ज्या मूर्ती आपण ठेवत असतो त्या देवतांच्या मूर्तीचे तोंड तुम्ही कोणत्या दिशेला ठेवता याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे। दक्षिण दिशा ही काळजीपूर्वक आपण टाळली पाहिजे, कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते, प्रत्यक्ष यमराजांची ही दिशा आहे, म्हणून दक्षिण दिशेकडे देवाच्या मूर्तीचे तोंड कधीच नसावे। त्यानंतर पूर्व ही उगवता सूर्याची आणि भगवान इंद्राची दिशा आहे, म्हणून पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना केल्याने सौभाग्य आणि वृद्धी प्राप्त होते। पश्चिमेकडून तोंड करून प्रार्थना केल्याने संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते। तसेच उत्तरेकडे तोंड केल्याने योग्य संधी आणि सकारात्मकता आकर्षक करण्यास मदत करते। वास्तूनुसार मंदिराच्या दिशेनुसार प्रार्थना करताना दक्षिणेकडे तोंड न करणे चांगले आहे, त्यामुळे घरातील मंदिराच्या मुखाची दिशा दक्षिणेशिवाय काही असू शकते। मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की खंडित म्हणजे तुटलेल्या मूर्तीची पूजा कशी करावी किंवा ती करावी का? तर मित्रांनो, जेव्हा जेव्हा घरातील आपल्या देवघरातील एखाद्या देवीची किंवा देवतेची मूर्ती फुटेल, तुटेल किंवा खंडित होईल तेव्हा त्या मूर्तीची पूजा चुकूनही करू नये। अनेक लोक या मूर्तींना कचऱ्यामध्ये टाकून देतात किंवा रस्त्यावर चौकात देखील टाकून देतात, परंतु फुटलेल्या भंग झालेल्या मूर्ती चुकूनही आपण कचऱ्यात टाकू नये। हिंदू धर्मशास्त्र सांगते की ज्या मूर्त्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत अशा मूर्तीची पूजा करू नका। जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या तुटलेल्या फुटलेल्या मूर्त्या आपण वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात। वाहता पाणी आपल्या भागात नसेल तर या मूर्त्या तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता, अथवा गुरुजींकडून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घेऊन एखाद्या जलाशयामध्ये त्याचे विसर्जन करावे। मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की स्वामींना गंध लावताना कोणते बोट वापरावे। आपण स्वतः गंध लावत असताना मधले बोट म्हणजे सर्वात मोठे जे बोट असते त्या बोटाने आपण स्वतःला गंध लावावा, आणि देवाला गंध लावत असताना करंगळीच्या शेजारचे जे बोट आहे त्या बोटाने देवाला गंध लावावा। तसेच श्रीफळ म्हणजे नारळ, या नारळाला शेंडी अवश्यच असावी। ते श्रीफळ जेव्हा तुम्ही देवाकडे तोंड करून ठेवलं तेव्हा त्याची शेंडी देवाकडे असावी, आणि नारळ फोडताना सुद्धा शेंडी देवाकडे ठेवूनच नारळ फोडावा। टोपी घालून कधीही देवाला नमस्कार करू नये, टोपी काढूनच देवाला नमस्कार करावा। अंगावर कपडे नसताना देवपूजा कधीच करू नये। त्याचप्रमाणे लोकांना प्रश्न पडतो की समयतील ज्योतीची दिशा कोणती असावी, समयत किती ज्योत असाव्यात। मित्रांनो, मंदिर वास्तूनुसार दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते। पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला दिव्याची जागा असावी। जर कोणी दीर्घ कालावधीसाठी दिवा पेटवत असेल तर काचेने झाकलेला दिवा निवडणे अधिक सुरक्षित आहे। तुम्ही कापूर, दिवा किंवा अगरबत्ती लावताना अग्निसुरक्षा खबरदारीचा विचार करावा। नेहमी दिव्यांच्या आत कापसाच्या वाती वापराव्यात। समय मधल्या ज्योती किंवा वाती त्यांची संख्या तुम्ही 1, 3 किंवा 5 ठेवू शकता। विषम संख्यामध्ये या ज्योती लावल्या जातात, सोबतच या ज्योतीची दिशा दक्षिणेकडे कधीच नसावी, म्हणजे ही ज्योत आपण दक्षिण दिशेला लावू नये। वास्तूनुसार दिवा कधीही दक्षिणेकडे ठेवू नये, कारण त्यामुळे संपत्तीचा निचरा होतो असे म्हटले जाते। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आशा आहे की आपल्याला समजलं असेल की घरात असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे,
स्वामींना गंध लावताना कोणते बोट वापरावे? आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.